जपानी व मराठी म्हणी मधील साम्यता। आपल्या मराठी मध्ये ज्या म्हणी आहेत तशा जपान मध्ये सुद्धा आहेत आणि खूप जास्त सिमिलर आहेत। त्यातली पहिली म्हण आपण बघणार आहोत, एका दगडात दोन पक्षी। म्हणजेच काय की एक गोष्ट करत असताना त्यामधून दोन गोष्टी साध्य होणे। इस सेकी म्हणजे एका दगडामध्ये, सेकी या ठिकाणी तुम्हाला ही जी कांजी दिसते तर त्याला म्हणतात सेकी। सेकी म्हणजे दगड आणि ही इचीची कांजी आहे। इची म्हणजे एक, एका दगडात दुसरा अर्थ आहे निचिओ, दुसरी कांजी। या ठिकाणी ही जी दोन रेषा आहेत याला म्हणतात नी, नी म्हणजे दोन आणि पुढे चोऊ म्हणजे बर्ड, पक्षाची कांजी आहे। निचिओ म्हणजे दोन पक्षी। इतकं साधं सिंपल आहे, म्हणजेच काय की एका दगडामध्ये दोन पक्षी। आहे की नाही इंटरेस्टिंग?